जय शिवराय मित्रांनो, पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष असे स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की एका बाजूला बक्कासूरचा आणि दुसऱ्या बाजूला सूरज चव्हाणचा फोटो आहे. बक्कासूरचा फोटो टाकण्याचं कारण आणि सूरज चव्हाणचा फोटो टाकण्याचं कारण, खरं तर या दोघांच्या आयुष्यात एक म्हणजे शून्यातून विश्व उभं केलेली ही दोघं जण आहेत. बक्कासूरबद्दल सांगायचं झालं तर ज्यावेळेस बक्कासूरला मैदानावर घेऊन जायचे त्यावेळेस बरेचशी लोक बक्कासूर बद्दल खूप निंदा करायची की हा जर्सी बैल आहे, हा कसा पळणार, ह्याला कशाला मैदानावर आणला. खाली जाताना तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, बक्कासूर खाली पळायला जाताना त्याला बळबळ ओढत नाही लागायचा, परंतु ज्यावेळेस त्याची खालून सुट्टी व्हायची त्यावेळेस तो म्हणजे वाऱ्यासंगच पळायचा, असं बक्कासूरचं स्पीड होतं. आणि सूरज चव्हाण बद्दल बोलायचं झालं तर सूरज चव्हाण हा बिग बॉस मध्ये जायच्या अगोदरची त्याची जीवनशैली, तर बिग बॉस मध्ये जायच्या आधी तो एक टिकटॉकचा रील स्टार होता. टिकटॉकचा रील स्टार असताना बरेचसे लोक त्याला कमेंटमध्ये शिवे दे, कुठं छपरी म्हण, कुठं काय म्हण, बरेचसे असे त्याच्याबद्दल निंदा करायचे. परंतु बक्कासूरने आपल्या पळाच्या जोरावर अखंड महाराष्ट्राच्या मनावर आधिराज्य गाजवलं. आणि विशेष म्हणजे एखाद्या मैदानावर जर बक्कासूर शर्यतीसाठी गेलेला नसेल तर लोक असं शर्यत सुद्धा बघत नाहीत, अक्षरशः शर्यत बघणं सुद्धा टाळाटाळ करतात. परंतु ज्या मैदानावर बक्कासूर पळतो त्या मैदानावरती अक्षरशः म्हणजे बक्कासूरला बघण्यासाठी गर्दी तर असतेच, पण ज्यावेळेस लाईव्हला आपण शर्यती बघतो त्या लाईव्हमध्ये कमेंटमध्ये फक्त एकच कमेंट असते, बक्कासूर कितव्या गटात आहे, बक्कासूर कधी पळणार आहे, बक्कासूर मैदानात आहे का, अशा बऱ्याचशा कमेंट येतात मित्रांनो. आणि दुसऱ्या बाजूला जर बोलायचं झालं तर आपल्या बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आपला सूरज चव्हाण गोलीगत, खरं तर त्याचा हा एक पॅटर्नच झालेला आहे की गोलीगत हा एक त्याचा वैयक्तिक पॅटर्न आहे मित्रांनो. आणि सूरजच्या जीवनशैली शैलीबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला तर माहितीच आहे मित्रांनो. त्याला त्याच्या आई वडील कमी वयात म्हणजे सूरजच्या कमी वयात त्याला सोडून गेले. सोडून गेल्यानंतर मित्रांनो त्याने एक 2 ते 2.5 हजाराचा मोबाईल विकत घेतला, म्हणजे सेकंड मोबाईल विकत घेतला. त्याने एका आपल्याला मुलाखतीत सांगितलेलं पण होतं, तो सेकंड मोबाईल घेऊन त्यांनी एक छोटेसे रील बनवायला सुरुवात केली. त्यावेळेस मित्रांनो टिकटॉक फॉर्मला होते त्यावेळेस, आणि टिकटॉकवर त्यांनी व्हिडिओ बनवून तो कमी वेळात म्हणजे त्याचे व्हिडिओ एकदम व्हायरल झाले आणि तो महाराष्ट्रात एकदम फॉर्मला आला. तर मित्रांनो बारामती तालुक्यातील मोडवे आणि या गावामध्ये आई मरीमाता या मंदिरात तो निवत खाऊन जगायचा, अशी त्याची जीवनशैलीची जीवनशैली होती मित्रांनो. आणि खरं तर अशा खडतर प्रवासातून तो असा उदय असा आला की त्याला मराठी बिग बॉस सीझन 5 मध्ये बोलवण्यात आले. आणि मराठी बिग बॉस 5 मध्ये बोलवण्यात आल्यानंतर मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी त्याला ट्रोल केला की मराठी बिग बॉसवर इतके वाईट दिवस आले का, मराठी बिग बॉस आता बंद पडणार का, अशा छपरी लोकांना मराठी बिग बॉसवाल्यांनी मराठी बिग बॉसमध्ये घेतलंच कसे, अशा बऱ्याच प्रकारच्या लोकांनी कमेंट केला, त्याला ट्रोल करण्यात आलं. कारण की तो एक गरीब घराण्यातला आणि एकदम त्याची जीवनशैली साधी आणि त्याच्या व्हिडिओ बनवताना एकदम अशा रांगडी पद्धतीने असायच्या, त्यामुळे लोकांनी त्याला भरपूर ट्रोल केलं मित्रांनो. परंतु मित्रांनो ते बोलतात ना की देवाने जर एकदा द्यायला सुरुवात केली की आपल्या दोन्ही हाताची ओंजळ सुद्धा कमी पडते मित्रांनो. हाच आपला साधेपणा त्याने बिग बॉसमध्ये सुद्धा टिकून ठेवला. आणि बिग बॉसमध्ये टिकून ठेवल्यानंतर बिग बॉसमध्ये मित्रांनो हा साधेपणा टिकून ठेवल्यानंतर त्याने ज्यावेळेस त्याच्या घरची परिस्थिती आणि रील बनवण्याची ती ज्याची पद्धत असायची त्या पद्धतीबद्दल त्यांनी म्हणजे महाराष्ट्राला ज्यावेळेस बिग बॉसमध्ये सांगितलं की बाबा माझ्या घरची परिस्थिती अशी आणि मी रील्स फक्त एक मनोरंजनासाठी बनवायचो, तसा मी वैयक्तिक खूप साधा माणूस आहे. आणि ज्यावेळेस महाराष्ट्राला त्याच्या स्वभावाची आणि घराची जाणीव कळली त्यावेळेस अखंड महाराष्ट्राने या सूरज चव्हाणला डोक्यावर घेतलं मित्रांनो. आणि बिग बॉस सीझन 5 मराठी कलरची जी TRP वाढली आहे ना मित्रांनो, खरं तर फक्त आणि फक्त ही सूरज चव्हाणमुळेच बिग बॉस कलर मराठीची TRP वाढलेली आहे मित्रांनो. हे 100% सत्य आहे. बिग बॉस मराठी सीझनच राहणार आहे मित्रांनो. ज्यांनी कधी बघितला सुद्धा नव्हता ते फक्त आणि फक्त सूरज चव्हाणमुळेच मराठी बिग बॉस बघतात मित्रांनो. आणि हे 100% खरं आहे. आणि सूरज चव्हाणमुळेच मराठी बिग बॉसची TRP वाढलेली सुद्धा आहे मित्रांनो. हे 100% खरं.